नमस्कार, मी हेमाली मोहिते. आज घराघरात एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे कांद्याच्या भाववाढीची. गेल्या महिन्याभरात कांदा 70 ते 80 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे गृहिणींची चांगलीच पंचायत झाली. कांदा हा आहारातला अविभाज्य घटक असल्यामुळे चढ्या दरानं खरेदी करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. पण कांद्याचे दर कधी कमी होणार हा प्रश्न सर्वांनाच सतावतोय आणि यावरच आहे आजचा हा विशेष कार्यक्रम, कांदा स्वस्त होणार. कांद्याचे दर कमी होणार का असा प्रश्न आज राज्यातील जनतेसमोर असला तरी मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांविरोधात नाशिक जिल्हा प्रशासनानं कारवाई सुरू केल्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. तसंच येत्या 2 ते 3 दिवसात इजिप्तमधून 200 कंटेनर कांदा येणार असल्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये कांद्याच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे. मुंबईत कमी होणार कांद्याचे भाव, इजिप्त मधून कांद्याची आयात, एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली, इजिप्त मधून येणार 200 कंटेनर कांदा. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळे जनता हैराण झाली असून बाजारात आवक वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले. कांद्याची साठेबाजी करून ठेवणाऱ्यांविरोधात प्रशासनानं कारवाई सुरू केल्यामुळे साठेबाजांचे त्याला केवळ 80 ते 90 कांद्याचे ट्रक यायचे, मात्र आता ही संख्या 140 वर गेली आहे. आवक घटल्यामुळे कांद्याचे दर हे होलसेल मार्केटला 55 ते 60 रुपयांपर्यंत गेले होते, तर किरकोळ बाजारात 70 ते 80 रुपयांना कांदा विकला जात होता. इजिप्तचा कांदा आल्यानंतर याच्यामध्ये 15 ते 20 रुपयाची जुना कांदा नवीन कांद्यामध्ये तफावत होईल, त्यामुळे 2 दिवसानंतर पूर्ण रेट जे आहे ते 15-20% कमी होतील आणि सामान्य ग्राहकाला याचा दिलासा मिळेल हे 100%. कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं थेट इजिप्तहून 200 कंटेनर कांदा आयात केला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात हा कांदा एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे बाजारातील कांद्याचे भाव कमी व्हायला मदत होणार असल्याचं कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलंय. तेव्हा मुंबई आणि उपनगरात येत्या आठवड्याभरात कांद्याच्या किमती कमी झाल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबईहून स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मुंबई आणि उपनगरातल्या नागरिकांना येत्या 2 ते 3 दिवसात दिलासा मिळणार असल्याचं आत्ताच आपण पाहिलं, मात्र राज्यातल्या जनतेला आणखी 2 ते 3 महिने वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत कांद्याचे भाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल अशी माहिती नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी दिली आहे. त्यांच्याशी चर्चा केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. कांद्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. शेतकऱ्यांना कांदा परवडत नाही आणि जो ग्राहक कांदा खरेदी करतोय त्याला देखील परवडत नाही. एकंदरीतच अशी परिस्थिती का निर्माण झालेली आहे, कांद्यापासून नागरिकांना कधी दिलासा मिळेल, अशा असंख्य प्रश्नांवर आपण आता नाफेडचे माजी संचालक, माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, काय सांगाल, ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्यामागची मूळ कारणं काय? कांदा यावर्षी, हा जो उन्हाळा कांदा आहे हा एप्रिलमध्ये बाजारात काढायला निघतो, म्हणजे हार्वेस्टिंग चालू होतं आणि नेमकं फेब्रुवारी मार्चमध्ये पाऊस झाला आणि गारा पडल्या, त्यामुळे जवळजवळ 30-40% माल खराब झाला आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी लवकर खराब होईल म्हणून त्वरित विकूनही टाकला आणि आता शिल्लक स्टॉक केला तो फार थोड्या लोकांचा जो स्टॉक आहे होता आणि तोही त्यांना माहिती आहे की सरकार आपला कधी गळा घोटील, कारण केव्हा निर्यातबंदी करील. आता 3 वेळा MAB बदलली, म्हणजे इनडायरेक्टली शेतकऱ्यांचा माल बाहेर जाऊ नये याच्याकरताच केलेली, तेव्हा शेतकऱ्यांना 2 पैसे मिळू द्यायचे नाही ही सरकारची भूमिका आहे तेव्हा. परंतु या वेळेला जरी बाहेर कांदा नाही गेला तरी माल इतका शॉर्ट आहे की आता की शेतकऱ्यांना आज 80 रुपये किलो आहे, तर माझं म्हणणं आहे की साधारण सप्टेंबरमध्ये 100 पुढे रेट जाण्याची शक्यता आहे, कारण त्याला आता नवीन कांदा यायलाही प्रॉब्लेम आहे, कारण पाऊस नाही आपल्या भागामध्ये आणि खरीपाच्या पेरण्या अजून कांदे लागणी झालेल्या नाहीत आणि होतील काही ठिकाणी थोड्याफार, परंतु तो कांदा जवळजवळ नोव्हेंबरमध्ये बाजारात येईल, तेव्हा सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 3 महिने मोठ्या अडचणीत राहणार आहे आणि रेट खाली येण्याची शक्यता नाही आहे. जरी सरकारने 10,000 टन कांदा इम्पोर्ट करायचा ठरवला तरी कांदा इथं पोहोचायला जवळजवळ 1 महिना लागतो. दादा, पण निर्यात करून हा प्रश्न सुटेल असं वाटतंय का तुम्हाला?
निर्यात बंद करूनही काही हा प्रश्न सुटणार नाही. इनडायरेक्ट निर्यात बंद जे कारण $700 आज एम ए पी केलेली आहे, तर ही निर्यात बंदी जे ही फक्त एम ए पी वाढून दिली, आम्ही निर्यात बंदी केली नाही, हे म्हणणं 100% चुकीचं आहे. यानंतर आपण आता थेट चर्चा करणार आहोत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील आहेत आपल्याबरोबर. नानासाहेब, इजिप्तमधून 200 कंटेनर कांदा मागवला जाणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर कांदा स्वस्त होईल अशी आशा मुंबईकरांसाठी निर्माण झाली आहे, पण राज्यातल्या जनतेसाठी मात्र नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल असं आताच माजी संचालक होळकर यांनी सांगितलेलं आहे. खरंच सगळ्याच खरं म्हणजे राज्यातल्या सगळ्याच जनतेला हा प्रश्न पडलाय, नेमका कांदा स्वस्त होणार तरी कधी? खरंच हा कांदा लवकरात लवकर स्वस्त होणार आहे का, की एवढा वेळ खरंच लागणार आहे का? प्रथम आपण हा परिसंवाद आयोजित केला त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. मी जरी नाफेडचा संचालक असेल तरी अगोदर या विषयावर मी सरकारचा निषेध नोंदवतो. का ज्या पद्धतीने आज सरकारचे धोरण आहेत हे शेतकऱ्याला पूरक नसताना फक्त ग्राहकाला पूरक आहेत, आणि हे आज जरी दिसत असेल ग्राहकाकरता काहीतरी सरकार करतंय, तर मला वाटतं सरकारकडे कोणतंही नियोजन नाही. म्हणून इतक्या दिवस उत्पादकाचे हाल होत होते, आता ग्राहकाचे हाल होतात. ही गोष्ट अगोदर कुठेतरी नमूद करून घेतली पाहिजे, कारण कोणत्याही ट्रेडिंगमध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये जी नियोजन सरकारकडनं आवश्यक आहे ते कोणत्याही पद्धतीने होत नाहीये. आता तुम्हाला याच्यामध्ये मी गव्हर्नमेंट जवळचा डेटाबेस देतो, का गव्हर्नमेंटने आपल्याला सांगितलेलं या वर्षी NHRDFचा जो डेटा आहे, तर मागच्या वर्षी 12.04 लाख हेक्टर लागवड होती, ती यावेळेस 11.41 लाख हेक्टर आहे. आणि मागच्या वेळेसचं उत्पन्न त्यांनी धरलं होतं 194,000 मिलियन मेट्रिक टन, ते यावेळेस त्यांनी प्रपोज केलेलं 1,89,000 मेट्रिक टन. ही जी शासकीय आकडेवारी आहे हीच मुळात फसलेली आहे, आणि त्याच्यामुळे याच्यावरचं सगळं गव्हर्नमेंटचं कंट्रोल कोणतंही राहिलेलं नाही. आतापर्यंत दुर्दैवाने असं होत आलं होतं का याचा बळी शेतकरी ठरत होता, आता या घटनेमुळे त्याचा बळी ग्राहक ठरतोय. पण यावेळेस शेतकऱ्याला काही मिळतंय असं जर कोणाचे गैरसमज असेल तर त्यांनी डोळ्यातून काढून टाकावं. याचं उदाहरण म्हणजे ऑगस्ट महिन्यात आपण आज चर्चा करतोय, ऑगस्ट 2014 मध्ये लासलगाव एपीएमसीचा अरायव्हल 2,50,000 क्विंटल होतं, ते आजपर्यंत फक्त 50,000 क्विंटल आणले, म्हणजे शेतकऱ्यांकडे मालच नाहीये. आणि अशा परिस्थितीत कुणी जर म्हणत असेल शेतकऱ्याला पैसे मिळाले तर त्याच्या एकूण टोटल विरोधी भूमिका आमची नाहीये, पण ग्राहकही नाडला जातो, आणि म्हणूनच या दोन्ही घटकांना जर त्रास होत असेल तर नेमकं घडतंय तरी काय हे आम्ही पुढे जाणून घेणार आहोत नानासाहेब. मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे. कांद्याच्या भाववाढीशी आपण अधिक चर्चा करत आहोत. नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील आहेत आपल्याबरोबर. नानासाहेब, जसं आपण मगाशी चर्चा करत होतो ब्रेकवर जाण्यापूर्वी की शेतकऱ्याकडे सुद्धा कांदा कमी आहे, पण खरंच शेतकऱ्याला मग या ही जी भाववाढ झाली आहे त्याच्यातून खरोखरच काही फायदा मिळतोय का? कारण ग्राहकाला सुद्धा त्रास होतोय, त्याच्याही डोळ्यात या भाववाढीमुळे पाणी येतं आहे, या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण आहे, काय सांगा ही नेमकी परिस्थिती जी आहे त्यामध्ये मधल्यामध्ये ही जी भाववाढ होतीये का, यावरही प्रकाश टाकाल. मॅडम, याच्यामध्ये तुम्ही म्हणलं याला जबाबदार कोण, शेतकऱ्यांना फायदा होतोय का नाही, गव्हर्नमेंटची जी आकडेवारी आहे मी तुम्हाला थोडे देतो. NHRDF जी अधिकृत एजन्सी गव्हर्नमेंटची, त्यांनी प्रपोज प्रोडक्शन आपलं दिलं आहे 1.189,000 मिलियन मेट्रिक टन, हे आपलं एक्सपेक्टेड प्रोडक्शन आहे. ह्या वर्षी 387 मेट्रिक टन आपली आयात झाली आणि 12,38,103 मेट्रिक निर्यात झाली, असं आपल्याकडे स्टॉक राहिला 1,76,000 मिलियन मेट्रिक टन. आणि आपलं जे कन्झम्पशन आहे आपल्या याच्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या डेटाप्रमाणे 1,29,475 मिलियन मेट्रिक टन, म्हणजे गव्हर्नमेंटचा डेटा आज जो सांगतोय अधिकृत तो 47 लाख मेट्रिक टन सरप्लस कांदा आपल्याकडे आहे. म्हणजे याच्यातून तुम्ही फक्त एक निदर्शनास तुमच्या आणू इच्छितो का सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत किती उदासीन आहे, उत्पन्न किती आहे, लागवडीखालील क्षेत्र किती आहे, त्याची परिस्थिती काय आहे, निसर्गाचा फटका कुठे बसलेला आहे, याची कुठे अकाउंटेबिलिटी याच्यामध्ये आलेली नाही. आणि याची अकाउंटेबिलिटी नसल्यामुळे ही वेळेवर शॉर्टेज आलं आणि त्याचा हा परिणाम आहे, आणि त्याचे परिणाम आज ग्राहक भोगतात आहे. दुसरी बाजू मला जी बोलायची आहे ती ग्राहकांच्या बाबतीत बोलायची आहे, का आपण
हेड देतो कांदा स्वस्त कधी होणार. मी म्हणतो कांदा महाग झाला तर तुमचा परिणाम त्याचा आपल्या बजेटवर किती होतो. सरकारी जे अधिकृत आकडेवारी आहे एका व्यक्तीचं कन्झम्पशन किती, एका फॅमिलीमध्ये जर 5 माणसं असतील सरकारी नियमानुसार त्याला एकूण महिन्याला कांदा लागतो जवळजवळ 5 किलो. जे गव्हर्नमेंटचा ऑथोराईज कन्झम्पशनचा डेटा आहे त्याच्या आधारे मी बोलतोय मॅडम. आता समजा तो जर रेग्युलर 25 रुपयांनी घेत असेल त्याचं महिन्याचं बजेट 120 रुपये होतं, त्याला जर 50 रुपयांनी घ्यावं लागलं त्याचं महिन्याचं बजेट 237 रुपये होतं, आणि समजा आजचा 80 रुपये भाव तुम्ही जर कॅल्क्युलेट करत असाल त्याचं बजेट 380 रुपये होतं. म्हणजे महिन्याला तुम्हाला किती बजेट वाढलं हो, 80 रुपयांनी जरी घेतलं तर 250 रुपये तुमचं बजेट वाढलं. हे वर्षभरातल्या 2 महिने तुम्हाला हे बजेट वाढीव लागणार आहे. ग्राहक जेव्हा याबाबत ओरडतो पण ज्यावेळेस शेतकरी रस्त्यावर फेकून देतो किंवा तो ग्राहकाला 5 ते 10 रुपये किलोने मिळतो तेव्हा शेतकऱ्याचा विचार पुढे करतो का. मी आपल्याला पण विचारतो, मीडिया म्हणून तुम्ही आम्हाला इथे आज कॉल केलाय, कांदा स्वस्त कधी होणार, ग्राहकांचा त्रास कधी कमी होणार, पण जो शेतकरी तोट्यात विकतो रस्त्यावर फेकावं लागतं त्यावेळेस मीडिया असे परिसंवाद घेते का आणि ते कधी घेणार आहे, सरकार याच्यात कुठे लक्ष देणार आहे का. तुम्हाला सांगितलं ही चर्चा आहे. खरं म्हणजे शेतकरी सुद्धा नाडला जातोय हेही आम्हाला कळतंय आणि म्हणूनच आमची भूमिका ही शेतकरी विरोधी नाहीये. याच विषयी आम्हाला प्रकाश जोत तुमच्याकडून अपेक्षित आहे की नेमकी भाववाढ नेमकी होतीये तरी कुठे, आणि याच्यातून जर शेतकऱ्याला सुद्धा फायदा होत नाहीये, ग्राहकाला सुद्धा फायदा होत नाहीये, मग ही भाववाढ याचा ही भाववाढ मुळात कशामुळे आणि कुणासाठी होतीये, या सगळ्या विषया परत एकदा आपण चर्चा करणार आहोत. मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे. कांद्याच्या भाववाढीशी आपण अधिक चर्चा करत आहोत. नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील आहेत आपल्याबरोबर. पाटीलजी, आपण ब्रेकवर जाण्याआधी बोलत होतो शेतकरी जगला पाहिजे ही आमची भूमिका आहे, त्यासाठी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न Zee 24 च्या माध्यमातून आम्हीही मांडलेले आहेत. ग्राहकही चला 2 महिन्यांचं बजेट आणखीन वाढलं असेल तर तेही झेलायला तयार आहेत, पण जर त्यातूनही जर शेतकऱ्यांना फायदा मिळत नसेल तर मग ग्राहकांनी तरी हा त्रास का सहन करावा, आणि मुळात जर शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही जर याच्यातून फायदा मिळत नसेल तर मग मधल्यामध्ये हे सगळं होतंय का, आणि साठेबाज हेही एक कारण होत आहे का. त्यातच आता इजिप्तमधून सुद्धा अतिरिक्त कांदा मागवला जाणार आहे, या सगळ्याचा परिणाम शेतकऱ्यावर होणार आहे का, काय सांगाल. शेतकऱ्यांवर परिणाम, मॅडम आपली जी चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने सांगतो, याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं नियोजन एकदम 0 आहे. एक पंचवार्षिक योजना जर धरली तर त्यामध्ये 4 वर्ष शेतकरी मार खातो आणि 1 वर्ष ग्राहक मार खातो. याच्यासाठी हे इम्बॅलन्स तयार होतोय. कोणता ऑथेंटिक स्टॅटिस्टिकल डेटा आपल्याकडे नाही, किती ईल्ड आपल्याकडे येणार, आपलं डोमेस्टिक कन्झम्पशनची नीड किती आहे, याच्यामधला असलेला विसंवाद ह्या गोष्टीला कारणीभूत आहे. एक योगायोगाने गोष्ट घडली का, मागच्या वर्षी या गव्हर्नमेंटने प्राईस स्टॅबिलायझेशन फंडच्या खाली 500 कोटीची तरतूद केली. त्या प्राईस स्टॅबिलायझेशन फंडचा मतदार्थ इतका चांगला होता आणि योजनेचा हेतू इतका चांगला आहे, कारण हे फंड्स गव्हर्नमेंटने जेव्हा शेतकऱ्यांचे भाव पडलेले असतात तेव्हा तो माल खरेदी करायचा, स्टोरेज करायचा, आणि तो जेव्हा किमती वाढतील मार्केटमध्ये त्यावेळेस तो मार्केटमध्ये द्यायचा, म्हणजे ग्राहकांना सुद्धा रिलीफ मिळेल. अगदी उत्कृष्ट संकल्पना आहे की नाही, पण एक सांगतो त्याचा परिणाम आज नगण्य आहे. कांद्याच्या बाबतीत ही योजना यावर्षी लागू झाली, गव्हर्नमेंट जो पैसे आहेत पण स्टोरेजसाठी ज्या फॅसिलिटीज पाहिजे, जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते आहे का. गव्हर्नमेंट जागं झालं, गव्हर्नमेंटनी फंड दिले, पण दुर्दैवाने एवढी लार्ज क्वांटिटी ज्या काही व्हरायटीचं कन्झम्पशन आहे, आपण फक्त 8 ते 8.5 लाख मेट्रिक टन कांदा फक्त स्टोअर करू शकलो, आणि आपलं जे डोमेस्टिक कन्झम्पशन आहे हे बघितलं तर त्याची तिथं कुठेही व्हॅल्यू नाही. गव्हर्नमेंटनी स्कीम तर केली पण ती अर्धवट स्थितीत केली, त्या दृष्टीने जी परिपूर्णता द्यायला पाहिजे होती त्याला, काही इन्फ्रास्ट्रक्चर, कांदा तो उघड्यावर साठू शकत नाही तुम्ही, त्याचं स्टोरेज वेगळ्या प्रकारचं असतं. तर शेतकऱ्यांकडे माल आहे, गव्हर्नमेंटजवळ पैसे आहे, पण स्टोरेज प्रॉपर न झाल्यामुळे वेळेवर ग्राहकांना सरकार रिलीफ देऊ शकलेलं नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. या पुढच्या काही दिवसात तरी काही अशी आशादायी परिस्थिती निर्माण होऊ शकते का, ही आता जी परिस्थिती ती बदलेल का, काय वाटतं. म्हणजे आजच्या क्रायसिसमध्ये तर कुठे आशावाद मला तो दिसत नाही, कारण
कांद्याची जी लाईफ सायकल आहे, यावेळेस आपला कांदा संपायला येतो त्यावेळेस साऊथचा माल चालू होतो. साऊथ मध्ये सुद्धा अपेक्षित उत्पन्न नाहीये, तिकडे दुष्काळाचा फटका बसलेला आहे. म्हणजे लासलगावला आज साऊथचे व्यापारी खरेदीला येतात, ज्यावेळेस साऊथहून माल इकडे यायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आणि आमचा नाशिक जिल्हा जे कांद्याचा आगर आपण जे म्हणतो, तर आमच्या नागपंचमीच्या दरम्यान सगळ्या लागणी चालू होतात. आमच्याकडे आज रोपं तयार आहेत, पण दुष्काळ परिस्थिती इतकी भयानक आहे, विहिरींना पाणी नाही, वरून पाऊसही नाही, त्याच्यामुळे आमच्या लागणी सगळ्या खोळंबलेल्या आहेत. एवढ्या आता हा दिवसाचा पिरियड इतका क्रुशियल आहे, कारण हे रोपं जेमतेम आता याच्यापुढे 8-15 दिवस तग धरू शकतात, नाही तर हे सगळे जळून जाणार आहे. एवढ्यात जर पाऊस झाला तर त्या लागणी होतील, आणि ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबर मध्ये तर निश्चितच रिलीफ ग्राहकांना मिळू शकेल. त्या अगोदर जो इम्पोर्टेड कांदा आहे, काही व्यापाऱ्यांनी मागवला, काही MMDC मार्फत मागितलेला किंवा नाफेड मार्फत मागितला, तो काही आमची कन्झम्पशन आपला डिमांड कमी मेंटेन करून भाव कुठेतरी कंट्रोल करू शकतो, पण भाव कमी करू शकतो. थोडक्यात नजीकच्या काळात तरी ग्राहकांना दिलासा मिळणार नाहीये, शेतकरी सुद्धा तितकासा खुश नाहीये आताच्या या परिस्थितीमध्ये असं जाणून येतं. त्यामुळे सरकारकडून योग्य नियोजनाची अपेक्षा महत्वाची आहे, आणि तेव्हाच कुठे कांदा कधी स्वस्त होणार याचं उत्तर ग्राहकाला सुद्धा मिळेल. खूप खूप धन्यवाद नानासाहेब, Z24 ही सगळी चर्चा केल्याबद्दल. याबरोबरच या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथं थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Z24. राहा एक पाऊल पुढे. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.